आपण पाहत आहात रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका स्वामिनीमध्ये माधवराव पेशवे रमाच्या घरी म्हणजे त्यांच्या सासरी आलेले आहेत माधवरावांना परत घेऊन जाण्यासाठी गोपिकाबाई देखील तिथे हजर होतात आणि आता गोपिकाबाईंचा रुस्वा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे तिथे आले आहेत हे सर्वजण मिळून रमाच्या आई वडिलांचा घेतात रमाची आई जेवण बनवते ते माधवरावांच्या वडिलांना आणि सर्वांनाच खूप आवडतं पण आता जाण्याची वेळ आली आहे माधवरावांना घेऊन जायचं सोबत की नाही हा सर्वस्वी निर्णय नानासाहेब पेशव्यांनी माधवरावांवर ढकललेला आहे मात्र माधवराव गोपिकाबाईंना इच्छित नाही त्यामुळे ते देखील पुण्याला जायला तयार झाले आहेत त्यामुळे त्या रमाला आता खूप एकटं वाटतंय माधवराव गेल्यानंतर आपल्याला करमणार नाही त्या माधवरावांना म्हणतात माधवराव देखील त्यांना खूप साऱ्या गोष्टी सांगतात तुम्ही लवकर मोठ्या व्हा आणि तुमच्या आईसारखा स्वयंपाक करायला शिका असंही म्हणतात आणि आता या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की माधवराव पेशवे गोपिकाबाई आणि नानासाहेब पेशवे वार वाड्यावर निघाले आहेत मात्र रमाची माधवरावांसोबत भेट होत नाही रमाला जेव्हा कळतं की तिला न भेटता माधवराव निघून गेले तेव्हा ती खूप दुःखी होते आणि त्यांच्या मागे-मागे धावू लागते मात्र रमाला काही माधवराव दिसत नाहीत त्यामुळे या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आणखी काय काय नाट्य घडणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे स्वामिनी मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राइब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा